मी जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र भैरवनाथ शिरपुंजे येथे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर महाराष्ट्रातील भंडारदरा येथील राजूर फाट्यापासून तुम्ही आत आल्यानंतर शिरपुंजे गाव लागतं. इथे भैरवनाथाचं मोठं मंदिर आहे. तर या मंदिराला वरती पायऱ्या जातात. हा वरती गड आहे, त्या गडावर आपण आज चढणार आहोत. तर चला तर मग. तर मंडळी आपल्याबरोबर अजून जण आहेत. आपल्याबरोबर श्रुती. हाय श्रुती. हाय मयूर. आम्ही तिघ इकडे आलेलो आहोत. तर आता बघूया आपला प्रवास कसा राहतो. श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थानाची कमान पार करून पुढे आल्यावर स्थानिक गावकऱ्यांनी सुरुवातीला सिमेंटच्या पायऱ्या तयार केल्या आहेत. स्थानिकांचा गडावर नेहमी राबता असतो, त्यामुळे वाट मळलेली आपल्याला दिसते. ही वाट नागमोडी वळणाची आणि खड्या चढायची आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, ह्या गडावर आपल्याला जायचं आहे. वरती बघू शकता एवढं आपलं उंच जायचं आहे. तर बघूया आता काय होतंय. ह्या भैरवगडाची उंची 1149 मीटर आहे. या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग आंबित गावातून तर दुसरा शिरपुंजे गावातून जातो. तर मंडळी आपण वरती चढत आहोत आणि आता मी एका ठिकाणी पोहोचलो आहे. हे बघा, महाराष्ट्रात भैरवगड या नावाने ओळखले जाणारे तब्बल 5 किल्ले आहेत. यातील एक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे, दुसरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आहे, तिसरा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात तर दोन भैरवगड आहेत. एक कोथळ्याचा भैरवगड तर दुसरा आपण बघतोय तो शिरपुंज्याचा भैरवगड. भैरवगडावरील भैरवनाथास मंदिरात भेट देण्यासाठी तुम्हाला जर यायचे असेल तर मुंबईपासून 190 किलोमीटर, पुण्यापासून 166 किलोमीटर, अहमदनगरपासून 149 किलोमीटर तर भंडारदरा इथं जर तुम्ही आलात तर इथून फक्त 39 किलोमीटरवर हा गड आहे. मंडळी तुम्ही जर इकडे याल तर तुम्ही रस्ता चुकू शकत नाही, कारण तुम्ही जर इथे बघितलं त्रिशूळ असे रंगवलेले आहेत तर त्याच्या बाजूने आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला ह्याच्या वरती जायचं आहे पूर्ण. आणि आपण आता इकडनं एवढ्या खालनं पूर्ण आपण वर आलेलो आहे. मित्रांनो, आता भरपूर आपण वर आलो आहोत आणि मला एक तुम्हाला चांगली गोष्ट दाखवायची. तुम्हाला इथे बास्केट दिसेल. इथे बास्केट ही लावलेली आहे. जो काही कचरा असेल, प्लॅस्टिक असेल, पाण्याची बॉटल असेल, ती याच्यामध्ये जमा करण्यासाठी लावलेली आहे इकडे. आणि इथून आपल्याला रेलिंग्स चालू होत आहेत. हे रेलिंग्स तुम्ही जर बघितले तर पूर्ण असे फिरून वरती चाललेले आहेत आणि आता आपल्याला वरती जायचं आहे. चलो. तर मंडळी जे रेलिंग्स होते ते इथे संपलेले आहेत आणि आता आपल्याला लागलेली आहे खिंड. आता आपण खिंडीतनं चढतोय. तर आता आपण वर जाऊया आणि वरचा नजारा बघूया. खिंडीतनं आपण वर आलेलो आहोत आणि जर तुम्ही इथे डावीकडे जर बघितलं तर इथे आपल्याला भैरवनाथ लागेल आणि उजवीकडे जर तुम्ही इथे वर गेले तर घनचक्कर लागेल.
हा समोर नजारा दिसतोय. तर आता आपण भैरवनाथला जाऊया. आपण आता भैरवनाथच्या मंदिराला चाललेलो आहोत. तुम्हाला एक स्पॉट दाखवायचा आहे. पायऱ्या चढून वर आल्यानंतर जो निसर्गरम्य आपल्या दृश्य दिसते तो अक्षरशः अवर्णीय आहे. हे समोर जे जिने दिसत आहेत आपल्याला, हे वरती गेल्यानंतर घनचक्कर आहे. आणि आता आपण भैरवनाथच्या इथे डोंगरावर आहोत. तर असा व्हिडिओ आहे, पूर्ण बघायचा आहे, कुठलेही क्षण मिस करायचे नाही आहेत. एक्सप्लोर विथ जयगुरुदेवमध्ये नवीन नवीन आपण व्हिडिओ बघत राहणार आहोत. तर अजूनपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा पूर्ण आता व्हिडिओ बघायचा आहे, आपल्याला स्किप बिलकुल करायचं नाही आहे. तर चला तर मग आता भैरवनाथाचं आपण दर्शन घेऊया. हे बघा, वरती आल्यानंतर आपल्याला पाण्याचे इथे मोठे चार टाकं दिसत आहेत. ही इथे टाक आहेत पाण्याचे. पण पाणी चांगलं नाही आहे, त्या पिण्यायोग्य वाटत नाही आहे. हे बघा, इथे पाणी म्हणून लिहिलेलं आहे. वाव, क्लास. हे बघा, हा जो पाण्याचा साठा आहे, पिण्याचे पाणी आहे, एकदम शुद्ध पाणी आहे. या गडावर असणारे पाण्याचे टाके, तटबंदी आणि धान्य कोठार या सर्वांना बघून तर नक्की हाच निष्कर्ष निघतो की गडावर खूप जास्त प्रमाणात भूतकाळात वावर नक्की असेल. आहा, जबरदस्त स्वर्ग. एवढं मिनरल्सचे पाण्यामध्ये अतिशय गोड पाणी आहे आणि अतिशय थंड पाणी आहे. तर इथे या जागेवर आवर्जून या आणि इथे आलात ते पाणी तर नक्कीच पिऊन बघा. बिसलरीला पण कमी पडेल हे. क्लास. मग त्यावेळेची काय रचना असेल पाण्याचं, कोणत्या एवढ्या वरती यांनी केलेलं आहे आणि याला एवढं पाणी आहे, जबरदस्त. भैरवगडाच्या काही अंतरावर असलेल्या कुंजरगडावर सुरतेच्या मोहिमेनंतर काही काळासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे विश्रांती घेतली होती असे म्हटले जाते. काही आपल्या इकडे पाण्याची टाकं दिसत आहेत, इथेपण पाणी टाकं आहेत, पण ही कुठलीही टाकं पिण्यासाठी नाही आहेत. फक्त आत्ता जे आपण बघितलं तेच प्यायचं पाणी आहे, इथे वरती शिल्लक आहे. मंडळी, आपण आता भैरवनाथचं दर्शन घेणार आहोत. आतमध्ये खाली भुयारामध्ये मंदिर आहे आणि इथे काही शिलालेख आहेत, ते आता आपण बघूया. भैरवगडावरील भैरवनाथ हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते. या यात्रेत असंख्य लोक भैरवनाथाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. आणि तिथे काही शिलालेख दिसत आहेत, ते आता बघूया आपण. तेव्हा हा एक शिलालेख आहे. गडावर गेल्यावर त्याचा व्यास आपल्या लक्षात येतो. पूर्व पश्चिम पसरलेला हा भैरवगड जवळपास 7 एकरच्या परिसरात आहे. मित्रांनो, शिलालेख बघून झाल्यानंतर आता आपण मंदिराला जाऊया. मंदिराच्या बाजूला गुहा आहेत, त्या पण आपण बघणार आहोत. तिकडे जर तुम्हाला इथे वस्तीला यायचं असेल तर गुहेमध्ये तुम्ही थांबू शकता. तर आता आपण खाली जाऊया. सेफ्टी पहिली इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी यांनी रेलिंग्स इथे लावलेले आहेत. हे बघा, इकडनं दरी आहे.
आणि आता आपल्याला जायचं इकडे. अतिशय सुंदर जागा आहे. आता आपण मंदिरात जाऊया आतमध्ये. हे बा, इथे हे मंदिर आहे. खूप मोठ्या मोठ्या घंटा आहेत. तुम्ही बघितलं तर गुहेमध्ये मंदिर आहे, त्याला आपण दर्शन करून घेऊ. बऱ्याच ऐतिहासिक गड भ्रमंती पुस्तकात या गडावरील देवाच्या मूर्तीला खंडोबा म्हटले आहे, परंतु ही मूर्ती खंडोबाची नसून ही भैरवनाथाची 6 फूट उंच घोड्यावरील सुंदर रंगवलेली कातळकोरीव मूर्ती आपल्याला समोर दिसते. इकडनं हा एंट्रन्स आहे आणि इथे जे मगाशी म्हटलं की तुम्हाला बाजूला पण इथे गुहा आहे, तर इथे जाऊन तुम्ही जर तुम्हाला जर वस्तीला यायचं असेल तर इथे सुद्धा तुम्ही येऊ शकता. इथे काही आपल्याला पातेली बादल्या ती भांडी बघायला मिळत आहेत. हे बघा, इथे चूल पण पेटवलेली होती कोणीतरी. अतिशय जबरदस्त म्हणजे एक मोठी रूमच आहे. रात्रीला जर तुम्हाला इथे राहायचं असेल सगळ्यात बेस्ट प्लेस ही. गुहेच्या बाहेर आपल्याला शिल्प दिसत आहेत इथे. हे गुहेचं प्रवेशद्वार आहे आणि इथे जर तुम्ही बघाल तर त्यावेळेस हे कोनाडे असायचे, म्हणजे इथे दिवा लावला जायचा त्यावेळेस. हे सुंदर बनवलं आहे. मित्रांनो, आता आपण भैरवनाथाचं दर्शन घेतलं आहे, गुफा पण बघितली आहेत आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत. हे बघा, हा पूर्ण एवढा मोठा कातळ आहे. या कातळामध्ये ही गुहा खोदलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता परत खिंडीमध्ये आलेलो आहोत. समोर असलेल्या घनचक्कर इथे जाऊन आपण समोरनं आपल्याला कसा व्ह्यू दिसतोय तो आता आपण बघूया. तर मंडळी, आता आपण घनचक्करवर आहोत आणि आता पूर्ण वरती आलेलो आहोत आणि इकडनं आपल्याला भैरवनाथ दिसतोय. तर आता आपण बघूया आपण मगाशी कुठे होतो आणि आता इकडनं आपल्याला थोडीशी आपल्या तटबंदी आणि बांधकाम पण दिसतंय. तेव्हा एक तर या जिन्याने आपण वर आलो, मगाशी आपण त्या तिथे होतो आणि इथे थोडस तुम्हाला तटबंदी सारखं बांधकाम दिसेल आणि इथून ही आपल्याला पूर्ण दरी दिसतीये. तर मित्रांनो, आता आपण पूर्णपणे उतरलोय आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. जर तुम्हाला मी कुठले कॅमेरेज वापरतो किंवा नवीन काही गोष्टी दैनंदिन जीवनातल्या तुम्हाला बाय करायच्या असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या गोष्टी विकत घेऊ शकता. तर हा व्हिडिओ आपण आता आज इथे थांबवतो आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब अजून चॅनल केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना